या बातमीचे प्रस्तुत करतात 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन टेटर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती गहू उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती गहू उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। वरुड शहरातील पाणी पुरवठा समस्येवर उद्या वंचित बहुजन आघाडी करणार चक्काजाम आंदोलन। जिल्हा महासचिव सुशील बेले यांच्या नेतृत्वात मुलते चौक परिसरातील पाण्याच्या टाकीसमोर हे होणार चक्काजाम आंदोलन। अमरावती टुडे न्यूजच्या बातमीचा दणका। वरुड ते राजुरा बाजार रोडवरील आनंद कॉलनी समोरील रस्त्यावरचा खड्डा दुरुस्ती, भीषण अपघात होऊ नये यासाठी अविनाश बनसोड यांनी केली होती बातमी प्रसारित। तालुक्यातील बेनोडा शहीद ग्रामपंचायतचा कारभार चालतो सरपंचांच्या घरून, ग्रामपंचायत मधील महिला सदस्यांचा आरोप, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली तक्रार दाखल। तालुक्यातील रवाडा गावानजीक अपघात, ग्रेट मराठा फाउंडेशन रुग्णांच्या मदतीला आले धावून। वरुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चौगावकर सर यांनी रुग्णाला नागपूर रेफर करण्यासाठी केली मदत। वरुड मोर्शी विधानसभेचे माजी आमदार तथा माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिलजी बोंडे यांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते उत्कृष्ट सांसदपटू पुरस्कार प्राप्त। यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सुद्धा उपस्थिती। पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद उर्दू शाळा आमनेर येथे वॉटर फिल्टर कूलरचे लोकार्पण संपन्न। ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेड अमरावती जिल्हा कार्याध्यक्षपदी दादाराव सलामे यांची निवड। गोंडवाना गणतंत्र पार्टी व आदिवासी बांधवांनी केला सत्कार व दिल्या शुभेच्छा। पवनी गावातील उपसरपंच किशोर गोडे यांच्या पुढाकाराने वडाडा रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य हटले, गावकऱ्यांनी मानले उपसरपंचांचे आभार। जगबीर सिंग भावे यांनी वरुड नगर परिषदेतील निवृत्त सफाई कामगार राधा नरहरी यांचा केला सत्कार।